तर यादी पाहण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि या ठिकाणी देखील तुम्ही गुगलवर UATSCAGRIDBT.mahait.gov.in ही वेबसाईट तुम्ही सर्च करू शकता. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये लॉग इन, त्यासोबतच तुम्हाला खाली फार्मर सर्च आणि तीन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये फार्मर सर्च जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व याद्या पाहता येणार आहेत. यामध्ये तुमचा जिल्हा वगैरे निवडायचा तुम्हाला पर्याय पुढे देण्यात आलेला आहे. आता मी सर्च करतो आणि या ठिकाणी आधार नंबरमध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली गेट OTP फॉर आधार व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला OTP येणार आहे. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला 6 अंकी OTP तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. आता मी OTP टाकून घेतो. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा OTP जो आला आहे तो टाकून तुम्हाला खाली व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायनंतर तुम थोडा वेळ घेऊन हे या ठिकाणी व्हेरिफिकेशन तुमचं करून घेईल. या पद्धतीने बघा, आता ओकेवर क्लिक करून तुम्हाला तुमचे डिव्हिजन म्हणजे तुमचा विभाग कोणता आहे तो निवडायचा आहे. या ठिकाणी विभाग, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव हे सर्व निवडण्याचे तुम्हाला पर्याय आहेत. आता मी या ठिकाणी खाली येऊन जो आमचा विभाग आहे पुणे, तो पुणे मी निवडणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचा त्यासोबतच तालुका आणि तुमचं गाव या सर्व गोष्टी निवडायच्या आहेत. हे निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावाची संपूर्ण यादी दिसणार आहे आणि तुम्ही यादी पाहू शकणार आहात. त्यासोबतच यामध्ये तुमचं नाव आहे का, तुम्हाला किती अनुदान मिळालं आहे, या सर्व माहिती तुम्हाला पाहता येणार आहे. त्यामुळेच ही सर्व माहिती व्यवस्थित पहा आणि अशा सर्व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत, त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.